मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा समाचार, काँग्रेसची वर्तणूक अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, मुंबई नाशिकसह धुळ्यातील अंतिम लढती आज ठरणार। उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, दिंडोरीमध्ये जेपी गावित यांची माघार, तर नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज माघार घेणार का, याकडे लक्ष। तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांसाठी उद्या मतदान, बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये मतदार राजा आपला कौल देणार। पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौरा, अहमदनगर आणि बीडच्या आंबेजोगाईमध्ये सभा, तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान। आरटीई कायद्यामध्ये राज्य सरकारनं केलेल्या दुरुस्तीला हायकोर्टाकडून स्थगिती, गरीब मुलांना खासगी शाळांमध्ये शिकण्याची मुभा। मराठी भाषेला अभिजात दर्जावरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल, 10 वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवूनही केंद्राचा निर्णय नाही, जयराम रमेश यांची टीका। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई, झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता अटकेत, विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू, आतापर्यंत 33 कोटी रुपये जप्त। नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये दरोडा, लॉकरमधून 222 खातेदारांचे तब्बल 5 कोटींचे दागिने गायब। सोलापूरमध्ये भीषण पाणी टंचाई, 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।